आणि या संदर्भात आपण थेट अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश सावंत यांच्याकडून. गणेश जी, खरं तर बैठकावर बैठका होत आहेत, मात्र कांदा प्रश्नावर तोडगा अद्यापही नाही आणि व्यापारीही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. खरं तर व्यापाऱ्यांची सातत्यानं भूमिका ही मध्यम मार्गाची असेल. तो कुठल्याही व्यवसायातला व्यापारी असो, तो सरकारशी मिळती जुळती भूमिका घेत असतो. काही काळापुरता संघर्ष असतो, नंतर हा संघर्ष मिटतो आणि सर्व काही सुरळीत होतं. मात्र आज 14 ते 15 दिवस झालेले आहेत, कांदा व्यापाऱ्यांनी जे आहेत ते ताणून धरलेलं आहे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याबरोबर झालेल्या त्यांच्या सगळ्या ज्या बैठका आहेत त्या निष्फळ झाले ठरलेल्या आहेत. आणि कांदा व्यापाऱ्यांनी आपला जो बंद आहे, खरं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आहे, कांदा सडतो आहे आणि व्यापाऱ्यांचंसुद्धा नुकसान होतं आहे. मात्र अशा परिस्थितीत कांदा व्यापाऱ्यांनी निर्धार केलेला आहे की आपला संप हा पुढे असाच कायम चालू ठेवायचा. कारण राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी कोणत्याही त्यांच्या ज्या मागण्या आहेत या व्यापाऱ्यांच्या, त्या मागण्या केलेल्या नाही. साधी सहानुभूती म्हणून एखादी मागणी सुद्धा या व्यापाऱ्यांची मागणी जी आहे ती मान्य केलेली नाही. त्यामुळे कांदा व्यापारी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं नुकसान होत असलं तरी हा संप जो आहे तो पुढे ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. आणि कदाचित उद्या परवा राज्यभरातल्या व्यापाऱ्यांची जर चर्चा आली तर हा बंद जो आहे तो राज्यव्यापी होऊ शकतो. मात्र सरकारचं ह्या कुठल्याही बाबींकडे लक्ष नाही असा आरोप शेतकऱ्यांपासून, ग्राहकांपासून, कांदा व्यापाऱ्यांपर्यंत सगळे करत आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल असतील, राज्यातले मंत्री अजितदादा पवार असतील, यांनी कुठल्याही ज्यांच्याकडनं अपेक्षा आहे अशा कुठल्याही नेत्यांनी यातनं मार्ग काढलेला नाही. अगदी या लोकांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतली, मात्र कुठलाही जो मार्ग आहे तो निघालेला नाही. त्यामुळे काल रात्री अखेर उशिरा ह्या व्यापाऱ्यांनी आपला जो बंद आहे तो कायमच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. खरं तर नाफेडकडून कांदा खरेदी करावी असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, मात्र या सर्व प्रश्नावर सरकारचं नेमकं चाललंय तरी काय हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. निश्चितच ती जी त्यांनी जी संमती दिलेली आहे ती उपरोधिक संमती आहे असं म्हणता येईल. कारण नाफेडची खरेदी व्यापाऱ्यांना नकोच आहे, कारण नाफेडमुळे त्यांचं जे देशावर कांदा होतो त्याच्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं. कारण नाफेड खरेदी केलेला कांदा हा कमी दरात देशामध्ये विकतं आणि तेवढ्या कमी दरामध्ये जो कांदा आहे तो व्यापाऱ्यांना विकता येत नाही. मग आम्ही जर बंद करतो आहे तर नाफेडनीच कांदा घ्यावा आणि नाफेडनीच विकावा अशी सरळ उपरोधिक भूमिका जी आहे ती ह्या कांदा व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे. कारण परवा बैठक निष्फळ, दिल्लीमध्ये बैठक होत असताना 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा एकतर्फी निर्णय केंद्र सरकारने घेतला. उलट बैठकीत, दिल्लीमधल्या बैठकीत खरं तर तोडगा निघणं आवश्यक होतं, मात्र तोडगा न काढता केंद्र सरकारने वेगळी भूमिका घेतली आणि नाफेडला थेट जो आहे तो 2 लाख मेट्रिक टन जो आहे तो कांदा खरेदीचा सूचना दिल्या, आदेश दिल्या. त्यामुळे शेतकरी अधिकच संतप्त झालेले आहेत. अर्थात त्यामुळेच हा कांदा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. गणेशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर